आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी, आणि तीही गावरण पद्धतीने, जी गरम गरम भाकरीसोबत म्हणा किंवा गरम गरम भातासोबत अप्रतिमच लागते. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपल्याला घरगुती मोड आलेली मटकी बनवण्यासाठी एक वाटी मठ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून सकाळी पाण्यात भिजत घालायचे आहेत, आणि दिवसभर पाण्यात भिजल्यानंतर रात्री हे मठ पाण्यातून एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिट हे असंच ठेवायचं, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. आणि आता आपल्याला हे भिजलेले मठाला मोड आणण्यासाठी मी इथे एक कॉटनचं कापड घेतलं आहे. ह्या कापडात आपल्याला मठ घट्ट बांधून घ्यायचे आहेत, आणि ह्याला एका भांड्यात झाकून ठेवायचं, म्हणजे सकाळपर्यंत छान मोडतात. दुसऱ्या दिवशी हे बघा किती मस्त मोड आलेले आहेत मटकीला. आणि इथे मी हीच मोड आलेली मटकी घेतलेली आहे, 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली या मटकीला. आपल्याला या मटकीला आधी थोडीशी शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकू 1/2 टेबलस्पून, धनेजिरे पावडर घेणार आहे 1 टेबलस्पून, लगेच हळद 1/2 टेबलस्पून. आता यावरच आपल्याला ही मोड आलेली मटकी शिजवून घेण्यासाठी टाकून घ्यायची आहे. कुकरमध्ये न शिजवता आपण ही पॅनमध्ये शिजवतो आहे, कारण कुकरमध्ये एखाद्या शिट्टीत ती जास्त शिजू शकते, मग त्याची चव जाते, आणि पाहिजे तशी चव आपल्याला मटकीची लागत नाही. एकदा हे सगळं मिक्स झालं की मटकी शिजण्यापुरतं, म्हणजे मी साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेते, आणि एक उकळी आली की मग थोडंसं मीठ टाकून घेते. नुसती अशीच खायलाही खूप छान लागते ही मोड आलेली मटकी. आता आपल्याला एक 10 मिनिट मटकी झाकून शिजू द्यायची आहे. चला तर मग 10 मिनिट झालेत, झाकण उघडून बघू. खूप जास्त आपल्याला शिजवायची नाही ही मटकी. तर गावरण काळ्या मसाल्याची भाजी करायची, त्यासाठी ह्या लोखंडी तव्यावर तेल टाकून घेते थोडं, आणि 2 लांबट कापलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत भाजायला. कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीचा मसाला मी ह्या लोखंडी तव्यावरच भाजत असते. थोडंसं काळसर रंगावर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत, कारण कांदा जर कच्चा राहिला ना तर भाजी ही गुळचट लागते, म्हणून आपल्याला कांदा हा चांगलाच भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा कलर चेंज झाल्यावर आता यात 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचे 2-3 तुकडे टाकून घेतलेत मी भाजायला. 1/2 मिनिट हे भाजून झाल्यावर इथं मी टाकणार आहे किसलेलं खोबरं. खोबरं पण आपल्याला काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता मटकीच्या भाजीसाठी लागणारा मसाला आपला भाजून झालेला आहे, एका डिशमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. एकदा हा मसाला थंड झाला की मग याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हे बघा, मी 1/2 कप पाणी टाकून हा मसाला वाटून घेतला आहे. आता बघू पुढची प्रोसेस. एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेते, आणि मग त्याच्यात हा वाटून घेतलेला मसाला किंवा वाटण टाकून घ्यायचं आहे. 1-3 मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल कडेला थोडंसं तेल सुटताना दिसेल. तर आता यात आपण घालणार आहोत थोडेसे कोरडे मसाले. त्यात लाल तिखट घेते 2 टेबलस्पून, गरम मसाला घेणार आहे 1 टेबलस्पून, हळद आपण आधीच टाकून घेतली होती मटकी शिजवताना. तर सर्व मसाले पूर्णपणे मिक्स होतील तसं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते मसाला शिजवण्यासाठी टाकून याच भांड्यात आपल्याला हा मसाला थोडंसं शिजू द्यायचं आहे. 1/2 मिनिट आपल्याला हे असंच परतवत राहायचं आहे. हे बघा, आता मसाल्यामधलं पाणी पूर्ण सोक झालेलं दिसतंय, म्हणजे मसाला आपला शिजलेला आहे. या स्टेजला आल्यावर पिवळ्या पाण्यात शिजवून घेतलेली मटकी आपण या मसाल्यात टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आता रस्सा घट्ट वाटतोय म्हणून रस्स्यासाठी अजून थोडंसं गरम पाणी ॲड करून घेऊ. कुठलेही कडे मसाले न टाकता मस्त स्पायसी स्मेल येतोय मटकीच्या भाजीचा. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपण मटकी शिजवताना पण मीठ टाकलं होतं, म्हणून तसं अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही जरी रस्सा भाजी असली पण ती आपल्याला थीक पाहिजे असेल तर त्यासाठी हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, ते म्हणजे फुटाण्याच्या डाळीचं पीठ. 1 चमचा घेतलं आहे मी, आणि त्यात थोडंसं कोमट पाणी ॲड करून स्पूनने त्यातल्या घिटुळ्या मोडून घ्यायच्या आहेत, आणि मग हे मिश्रण आपल्याला या भाजीत टाकून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, मटकीच्या भाजीला छान टेस्ट येते आणि भाजी मस्तच थीक होते. आता लो फ्लेमवर 5 मिनिट पॅनवर झाकून मटकीची भाजी शिजू द्यायची आहे. चला तर मग 5 मिनिट झालेत, पॅन उघडून बघू. वा, मस्त झणझणीत स्मेल येतोय भाजीचा, आणि रस्सा पण मस्त थीक झालेला दिसतोय. आता आपल्याला कोथिंबीर टाकून अजून भाजीची चव वाढवून घ्यायची आहे. तर तयार आहे इथे आपली करायला सोपी अशी चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी. मस्त गरम गरम भाकरी चपातीसोबत, तसंच भातासोबत खूपच छान लागते ही भाजी.